अकाउंटन्सी क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. मी घेऊन आली अकाउंटन्सी, तेही मराठीतून साध्या सोप्या पद्धतीने. स्टुडंट्स, आजचा आपला टॉपिक आहे हाऊ टू पास कंबाईन एंट्री इन ॲडमिशन ऑफ पार्टनर वेन असेट्स व्हॅल्यू इन्क्रीज अँड डिक्रीजेस. म्हणजे याचा अर्थ झाला, ॲडमिशन ऑफ पार्टनर सिलेबस 12th आहे, याच्यामध्ये एकाच प्रॉब्लेममध्ये असेटची व्हॅल्यू रिव्हॅल्युएशन करताना इन्क्रीज झाली आहे आणि त्याच असेटची दुसऱ्या असेटची व्हॅल्यू रिव्हॅल्युएशन करताना डिक्रीज झाली आहे. आणि आपल्याकडे पेपरला टाईम नाही आहे, या दोन्ही असेटची एंट्री आपल्याला कंबाईनमध्ये करायची आहे. तर कसं करणार? चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. या प्रॉब्लेममध्ये बघा, मशिनरी, स्टॉक्स, सन्ड्री डेटर्स, एज कॅपिटल, बीज कॅपिटल, बँक लोन, सन्ड्री क्रेडिटर्स आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे असे असेट्स आणि लायबिलिटी आहेत. त्या रिलेटेड ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. इन्क्रीज इन मशिनरी रुपीज 80,000, इन्क्रीज इन स्टॉक रुपीज 60,000, डिक्रीज इन डेटर्स रुपीज 20,000, इन्क्रीज इन बँक लोन 15,000 अँड डिक्रीज इन सन्ड्री क्रेडिटर्स 5,000. हे ॲट अ टाईम आपल्याला दिलेलं आहे. या सगळ्याच्या ज्या काय असेट आहेत रिव्हॅल्युएशन झालेल्या, इन्क्रीज अँड डिक्रीज याची एकत्र एंट्री, आणि जे काय लायबिलिटी आहे इन्क्रीज अँड डिक्रीज झालेल्या व्हॅल्यूची रिव्हॅल्युएशन झालेल्या, त्याची एक कंबाईन एंट्री कशी करायची. स्टुडंट्स बघा, पहिली एंट्री येते मशिनरी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. पहिली एंट्री येते मशिनरी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. मशिनरी इन्क्रीज झालेली 80,000. दुसरी एंट्री येते स्टॉक अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. स्टॉकची ही देखील व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे. तिसरी एंट्री येते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री डेटर्स अकाउंट. डेटर्सची व्हॅल्यू डिक्रीज झालेली आहे. प्रॉब्लेममध्ये बघू शकता तुम्ही, मशिनरीची व्हॅल्यू इन्क्रीज झाली आहे, स्टॉकची इन्क्रीज झाली आहे, डेटर्सची डिक्रीज झाली आहे. मशिनरीची सेपरेट एंट्री केली, स्टॉकची सेपरेट केली आहे, डेटर्सची सेपरेट केली. आता या तीन एंट्र्याची कंबाईन एंट्री करायची कशी बघा. कंबाईन एंट्री करताना मशिनरी अकाउंट आणि स्टॉक अकाउंट या दोघांनाही डेबिट आहे, ते आपण दोन्ही डेबिटला घेतलं. सन्ड्री डेटर्सची व्हॅल्यू डिक्रीज झाली आहे, त्यामुळे त्याला क्रेडिट आहे, त्यामुळे क्रेडिट. रिव्हॅल्युएशन अकाउंटला मशिनरी आणि स्टॉक इन्क्रीज झाल्यावरती क्रेडिट होतं 80,000 आणि 60,000, 1,40,000. पण डेटर्सची व्हॅल्यू डिक्रीज झाल्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंटला डेबिट आहे, म्हणून या दोन्हीची टोटल 1,40,000, त्यातून 20,000 गेले क्रेडिटला. 1,40,000 20,000 गेले क्रेडिटला, अमाऊंट राहिली 1,20,000. म्हणून ज्यावेळेस असेट इन्क्रीज अँड डिक्रीज होत आहेत, त्याची ॲट अ टाईम एकच एंट्री करायची असेल, तर एंट्री येणार आहे मशिनरी अकाउंट डेबिट, स्टॉक अकाउंट डेबिट टू सन्ड्री डेटर्स अकाउंट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. स्टुडंट्स, अजूनही तुम्हाला व्हिडिओ इझी करून पाहिजे असेल आणि अकाउंटिंगच्या काही क्युरीज असतील, तर त्या क्युरीज इझी पद्धतीने जर तुम्हाला सॉल्व करून पाहिजे असेल, तर तुम्ही नक्की मला कमेंट करा. आणि हां स्टुडंट्स, अजूनही रश्मीज अकाउंटन्सी क्लासेसला लाईक अँड सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा. थँक्यू.